पांगरी येथील फटाका कारखान्याच्या स्फोटातील मुख्य आरोपी नाना पाटेकर याला सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तामिळनाडू येथून जेरबंद केलं दिनांक एक जानेवारी रोजी बार्शी तालुक्यातील शिराळे पांगरी इथं फटाक्याच्या कारखान्यातील आगीमुळे झालेल्या स्फोटात एकूण पाच महिला मृत्युमुखी पडल्या होत्या तर तीन महिला जखमी झाल्या या घटनेबाबत पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल हे करत आहेत या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून हे तीनही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नाना शिवाजी पाटेकर राहणार गणेशनगर उस्मानाबाद हा गुन्हा घडल्यानंतर फरार झाला सोलापूर ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या पथकानं नाना पाटेकर याचा शोध घेण्यास सुरुवात केली सखोल चौकशी केली असता नाना पाटेकर हा महाराष्ट्रातून तामिळनाडू इथं पळून गेल्याचं कळालं या पथकानं तामिळनाडूत जाऊन कोईमतूर मदुराई शिवकाशी या जिल्ह्यात आरोपी राहत असलेल्या ठिकाणाची माहिती मिळून नाना पाटेकर याला ताब्यात घेतलं त्याला न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं आठ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम बागवान हरिदास पांढरे पोलीस कॉन्स्टेबल समर्थ गाजरे चालक पोलीस कॉन्स्टेबल दिलीप थोरात पोलीस नाईक मोरे यांनी बजावली